नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशा एका गोष्टीवर चर्चा करणार आहोत। त्या गोष्टीवर चर्चा करणे किंवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे, कारण आगामी काळामध्ये सर्व प्रक्रिया आपली ह्याच गोष्टीवर चालणार आहेत। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट क्लिअर केली की टेट एक्झामचा कट ऑफ कसा लागतो। त्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप जणांची प्रतिक्रिया चांगली होती आणि बऱ्याच जणांना काही जो डाऊट होता तो क्लिअर झालेला आहे की टेट एक्झामचा नेमका कट ऑफ काय असतो। तो एक मुद्दा आता मागं पडलेला आहे। मग आता त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा नवीन उदयास आलेला आहे, तो मुद्दा क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात, त्या प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं असतं। कारण आता जो काही आपल्याला पवित्र पोर्टलवर नोंदणी करायची आहे, मग आता हे पवित्र पोर्टल म्हणजे काय असतं ते माहितीसुद्धा असणं गरजेचं आहे, कारण इथून सगळी प्रक्रिया आपली रिझल्ट लागल्यानंतर पवित्र पोर्टलवर चालणार आहे। मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला की पवित्र पोर्टलवर नोंदणी कशी करायची असते, पवित्र पोर्टलवर नोंदणी कोण करू शकतो। सर, माझं बी एड झालेलं आहे, मी टेट दिलेली आहे, मी पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकतो का। मी डी एड बी एड काही केलेलं नाही आहे पण टेट एक्झाम दिलेली आहे, मग मी पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकतो का। आणि मी डी एड बी एड केलेलं आहे, मी डी एड बी एड केलेलं आहे पण मी टेट एक्झाम दिली नाही, तर मग मी पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकतो का। असे चित्रविचित्र वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत। मग आता पवित्र पोर्टलवर नोंदणी कोण करू शकतो, हे सगळे ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणंसुद्धा खूप गरजेचं आहे, कारण ही सुद्धा एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे। ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं आहे। आता प्रत्येकाचे प्रश्न सारखे नसतात, प्रत्येकाचे प्रश्न हे वेगवेगळे असतात। आता लगेच तुम्हाला प्रश्न पडला असेल की आणखीन रिझल्ट आला नाही, मग हे पवित्र पोर्टलबद्दल काय बोलायला लागले, मग पवित्र पोर्टलची वेबसाईट काय आहे सांगा, आम्ही लगेच त्याच्यावर रजिस्ट्रेशन करतो। थांबा, जरा गडबड करू नका, अगोदर सगळी माहिती जाणून घ्या। आता पवित्र पोर्टल ही जी काही प्रणाली आहे, टेट एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर त्याच्या अवघी काही दिवसानंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर नोंदणी करायची आहे। हे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा शिक्षण विभाग आपल्याला सांगेल, सूचना देईल, तसं नोटीससुद्धा येईल, त्यावेळेस आपल्याला तिथं नोंदणी करायची असते। पण आता सर्वप्रथम पवित्र पोर्टलवर नोंदणी कोण करू शकतं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। त्याचमुळं आजच्या या व्हिडिओचं टायटलसुद्धा हेच आहे की टेट एक्झाम पवित्र पोर्टल नोंदणी कोण करू शकतो आणि कोण करू शकत नाही। म्हणजे त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी करून सुद्धा ज्यांचा काही फायदा होणार नाही, त्यांचा काहीच फायदा होणार नाही, त्यासुद्धा गोष्टी मी सांगणार आहे। आता सर्वप्रथम पवित्र पोर्टलवर नोंदणी कोण करू शकतो हे क्लिअर करून घ्या। आता पहिली गोष्ट आहे, एक तर पहिला टप्पा आहे तो पहिली ते पाचवीचा असतो, पहिली ते पाचवी। आता पहिली ते पाचवीसाठी काय लागतं, डी एड लागतं, प्लस काय लागतं, तुम्ही टीईटी फर्स्ट पास पाहिजे। मग त्यानंतर काय लागतं, पहिली ते पाचवीसाठी डी एड लागतं, टीईटी पास लागतं, मग त्यानंतर तुम्ही टेट एक्झाम दिलेली पाहिजे। हे टप्पे आहेत। आता पवित्र पोर्टलवर नोंदणी जर करायची असेल तर सर्वप्रथम पहिली ते पाचवीसाठी नोंदणी करायची असेल तर तुमचं डी एड पूर्ण पाहिजे, त्यानंतर तुम्ही टीईटी दिलेली पाहिजे, ती ही टीईटी सॉरी हां आता टीईटी किंवा सीटीईटी ह्या दोन्हीपैकी काहीही जरी पास असाल तर चालतं, आणि त्यातल्या त्यात नुसतं टीईटी आणि सीटीईटी देऊन उपयोग नाही। तुम्ही टेट एक्झाम म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जे की आत्ता झालेली आहे ती परीक्षा देणंसुद्धा गरजेचं आहे। पहिली ते पाचवीसाठी डी एड सीटीईटी किंवा टीईटी प्लस टेट एक्झाम ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या असणं गरजेचं आहे, तर आणि तरच तुम्ही टेट आपल्या पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकता पहिली ते पाचवीसाठी। मग आता समजा तुम्ही पहिली ते पाचवी आहे, डी एड केलेलं आहे, सीटीईटी केलेली आहे, टीईटी पास आहात पण टेट एक्झाम दिली नाही, मग मी नोंदणी करू शकतो का। बिलकुल नोंदणी करू शकत नाही, त्यासाठी टेट एक्झाम देणं गरजेचं आहे म्हणजे आहे। मग आता ह्या केसमध्ये आणखीन काय आहे, पहिली ते पाचवीसाठी आहे, डी एड झालेलं आहे पण ते सीटीईटी किंवा टीईटी पास नाहीत, पण अशा उमेदवारांनी सुद्धा टेट एक्झाम दिलेली आहे, मग ते नोंदणी करायचं का पवित्र पोर्टलला। बिलकुल करू नका, कारण जो तुमचा इथं क्रायटेरिया आहे सीटीईटी किंवा टीईटी पास असणं, हे जर तुम्ही पास नसाल तर मग काही उपयोग नाही पवित्र पोर्टलला
नोंदणी करून आता पहिली ते पाचवीसाठी डीएड प्लस सीटीईटी किंवा टीईटी प्लस टेट ह्या गोष्टी असाल तर आपल्याला नोंदणी करता येते. मग आता अपवादात्मक परिस्थिती एक आहे, इथं अपवादात्मक परिस्थिती कुठली आहे, अपवाद आहे ह्याला सुद्धा एक अपवाद काय आहे, बीएड बीएड इथं अपवाद आहे. जर तुम्ही पहिली ते पाचवीसाठी पण नोंदणी जर करायची असेल, तुमचं डीएड झालं नाही, नुसतं बीएड झालेलं आहे, हां बीएड झालेलं आहे, मग तुम्ही इथं अप्लाय करू शकता का? करू शकता, पण ते कोर्टाच्या अधीन आहे. त्या प्रकरणावर आणखीन कसलाही रिझल्ट लागलेला नाही आहे, त्यामुळं इथं सुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही लटकू शकता. पण मेन पहिली ते पाचवीसाठी काय आहे, तुमचं डीएड पाहिजे, पूर्ण पाहिजे, सीटीईटी किंवा टीईटी पास पाहिजे, त्यातल्या त्यात टेट एक्झाम दिलेली पाहिजे, तर आणि तरच तुम्ही पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकता आणि पहिली ते पाचवीसाठी तुम्ही क्वालिफाईड आहात अशी गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट आहे सहावी ते आठवी, दुसरा टप्पा जो होतो तो सहावी ते आठवीचा आहे. मग आता लगेच प्रश्न पडला असेल की नोंदणी कशी करायची, काय करायची, ते आपण टप्प्याटप्प्यानं जाणू. आणखीन पवित्र पोर्टल आलेलं नाही आहे, त्याची सूचना आलेली नाही आहे, रिझल्ट लागल्यानंतर ती गोष्ट चालू होते. आता सहावी ते आठवीला काय लागतं, तुम्ही एकतर तुमचं डीएड पाहिजे प्लस सीटीईटी किंवा टीईटी ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक पास असाल तर चालतंय, प्लस टेट एक्झाम पास असणं गरजेचं आहे किंवा टेट एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे. त्याच्यात किती मार्क पडतील काय मॅटर नाही आहे. सहावी ते आठवीसाठी काय आहे, डीएड पाहिजे, सीटीईटी किंवा टीईटीचा पेपर दोन असतो, त्याच्यामध्ये सीटीईटी किंवा टीईटी, त्याच्यामध्ये तुम्ही सामाजिक शास्त्र घ्या किंवा गणित विज्ञान घ्या काही मॅटर करत नाही आहे, पण ते पास असणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही टेट एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे, तर आणि तरच तुम्ही नोंदणी करू शकता. मग आता इथं आणखीन अपवाद आहे. अपवाद काय आहे, बीएड हा अपवाद आहे. आता इथं अपवाद ठरू शक अपवाद काय आहे, बीएड. मग आता बीएडवाले जे आहेत ते डीएड नाही केलं तरी चालतं. मग आता बीएडवाल्यांसाठी काय आहे, नुसतं बीएड करणं, तेही पास असणं, पूर्ण बीएड पास असणं, त्यांना सुद्धा सीटीईटीचा पेपर दोन पास होणं कंपल्सरी आहे. जर तुमच्याकडे सीटीईटीचा पेपर दोन किंवा टीईटीचा पेपर दोन पास नाही आहे, तर मग तुम्ही सहावी ते आठवीसाठी पात्र नाहीत आणि पवित्र पोर्टलवर तुम्हाला ह्याच्या जागासुद्धा दिसणार नाही आहेत आणि इथं नोंदणीसुद्धा होऊ शकत नाही तुमची. काय आहे, सीटीईटी टीईटी प्लस टेट एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे. सहावी ते आठवीसाठी काय गोष्टी आहेत, सहावी ते आठवीसाठी एकतर तुमचं सहावी ते आठवीला जर पाहात तर तुमचं डीएड पास पाहिजे, सीटीईटी किंवा टीईटीचा पेपर दुसरा पास असणं पाहिजे, ते सामाजिक शास्त्र असू किंवा गणित विज्ञानमध्ये असू, त्यातल्या त्यात तुम्ही टेट एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे, तर आणि तरच तुम्ही पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकता. जर तुमच्याकडे डीएड झालेलं आहे, सीटीईटी किंवा टीईटी पास नाही आहे, टेट दिलेली आहे, मग तुम्ही नोंदणी करू शकता का? केला तरी काही फायदा नाही, नाही केला तरी काही फायदा नाही. मग आता ह्या केसमध्ये कसं आहे, जर तुमच्याकडे डीएड नाही आहे, तुम्ही नुसतं बीएड केलेलं आहे, तुम्ही सीटीईटी किंवा टीईटीचा पेपर दोन पास आहात, प्लस टेट दिलेली आहे, नोंदणी करावीच लागते, केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला नोकरी भेटणार नाही आहे आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला नोकरी भेटत नाही आहे. खूप जणांचा असा काही भारी प्रश्न होता, सर आम्ही डीएड बीएड केलेलं आहे, सगळं केलेलं आहे, टेट एक्झामसुद्धा दिलेली आहे, हां मग आम्हाला डायरेक्ट नोकरी भेटेल का? बिलकुल भेटणार नाही आहे. पवित्र पोर्टलवर नोंदणी करावीच लागते, पण नोंदणी केल्यानंतर जागेचा प्रेफरन्स येतो, ते प्रेफरन्स सिलेक्ट केल्यानंतरच नोकरी भेटते, घरात बसून नोकरी भेटणार नाही आहे, त्यासाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी करावीच लागते. सहावी ते आठवीची काय केस आहे, सहावी ते आठवीसाठी डीएड पास असणं गरजेचं आहे, सीटीईटी किंवा टीईटी पास असणं गरजेचं आहे, त्यातल्या त्यात टेट एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला सहावी ते आठवीसाठी तिथं नोंदणी करता येते. म्हणजे पवित्र पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर सहावी ते आठवीच्या जागा आपल्याला भेटतात. मग आता तुमच्याकडे सहावी ते आठवीमध्ये
तुम्ही डीएड केलेला आहे, सीटीईटी किंवा टीईटी पास नाही आहेत, तरी सुद्धा टेट एक्झाम दिलेली आहे. आता सीटीईटीच्या भरोशावर बसला होता तुम्ही, सीटीईटीमध्ये पास होचाल म्हणून, पण पास झाला नाहीत. मग आम्ही नोंदणी करू का? करू नका. करून सुद्धा काही उपयोग नाही आहे, कारण जागा येत नाही आहेत. त्यांचा रूल्स आहे सीटीईटी किंवा टीईटी पास असणं आणि असणं, तर आणि तरच जागा भेटतात, नाही तर नाही भेटत. मग आता ह्याच्यामध्ये अपवादात्मक स्थिती काय आहे? बी एडवाले. मग बी एडवाल्यांना काय आहे? तुम्ही डी एड नाही केलं तरी चालतंय, बी एड केलं तरी सुद्धा तुम्हाला 6वी ते 8वीच्या जागा येतात. पण आणि पण ह्याच्यामध्ये काय आहे? तुमचा पेपर 2 6वी ते 8वीसाठी जो असतो सीटीईटी आणि टीईटीचा, तो पास असणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही टेट एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे, तर आणि तरच तुम्हाला नोंदणी करता येते. आणि ते जर नसेल तर नोंदणी करून सुद्धा काही उपयोग नाहीये. आता तिसरा घटक आहे, म्हणजे तिसरा टप्पा जो येतो आपला 9 ते 10. मग आता ह्या 9 ते 10 साठी काय लागतं? इथं तुम्हाला बी एड लागतो प्लस तुमचं ग्रॅज्युएशन आणि प्लस टेट एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे. आता जो चौथा टप्पा आहे 9वी ते 10वीसाठी, आता इथं काय आहे? एकतर तुमचं बी एड पूर्ण पाहिजे, त्यातल्या त्यात तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असणं पाहिजे, तेही पूर्ण पाहिजे, आणि त्यातल्या त्यात तुम्ही टेट एक्झाम दिलेली पाहिजे, तर आणि तरच पवित्र पोर्टलला नोंदणी करू शकता. आणि त्या पवित्र पोर्टलला नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला जागेचा प्रेफरन्स येईल, नाहीतर बिलकुल येणार नाही. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन असे बरेचसे उमेदवार आहेत ज्यांचं बी एड झालेलं आहे, ज्यांचं बी एड झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, टीईटीचा पेपर 1 पास आहे 2 पास आहेत, पण त्यांना टेटचा फॉर्मच भरणं झालं नाही, त्यांनी टेटची परीक्षाच दिली नाही, ते सुद्धा उमेदवार म्हणतात की मग आता काही चान्स आहे का? आम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी करू शकतो का? तर बिलकुल नाही. मेन टप्पा टेट एक्झाम देणं आहे. टेट एक्झाम दिल्याशिवाय तुम्हाला पवित्र पोर्टलवर नोंदणी करता येतच नाही, आणि जागासुद्धा भेटत नाही आहेत. आणि टेट एक्झाम देण्यासाठी तुम्हाला 6वी ते 8वीसाठी टीईटी किंवा सीटीईटी पास लागतं, पण इथं 9वी ते 10वीला सीटीईटी किंवा टीईटीची बिलकुल गरज नाही आहे. पण आणि पण ह्याच्यामध्ये सुद्धा गुंडे आहेत. एज्युकेशन काय असावं ते सुद्धा महत्त्वाचं आहे, पण एज्युकेशन काय असावं ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण प्रत्येक विषयाचं वेगवेगळं एज्युकेशन लागतं, क्रायटेरिया वेगवेगळं आहे, ते व्यवस्थितपणे सांगावं लागतं, त्याला वेळ लागतो. पण आपण आजच्या वेळेमध्ये पवित्र पोर्टलवर नोंदणी कोण करू शकतो ते पाहतोय. 9वी ते 10वीसाठी नोंदणी कोण करू शकतं? ज्यांचं बी एड झालेलं आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, फायनल इयर किंवा ॲप इयर तसला बिलकुल लाभ नाही किंवा तसलं बिलकुल चलत नाही, आणि टेट एक्झाम दिलेली असेल, तर आणि तरच आपल्याला पवित्र पोर्टलला नोंदणी करता येते, नाहीतर बिलकुल करता येत नाही. आणि जरी केली त्याची व्हॅल्यू 0 आहे, काही उपयोग होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण 2017ला बऱ्याच उमेदवारांनी असं केलं होतं, त्यांचे टीईटीचा पेपर 1 पास नाही आहे किंवा आपल्या टीईटीचा पेपर 2 पास नाही आहे, बी एड पास नाही आहे, तरीसुद्धा टेट एक्झाम दिले, तरीसुद्धा पवित्र पोर्टलच्या प्रणालीमध्ये भाग घेतलेत आणि त्यांना त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं, पण त्यांना जागा तर बिलकुल भेटत नाही आहे. उगच फक्त आहे आम्ही त्या भेडमध्ये, आम्ही उगा अशी उभे आहोत, अशी गत आहे, जागा भेटत नाही, काय भेटत नाही, इंटरव्ह्यूला बोलत नाही, कसलं काहीच भेटत नाही आहे. शिक्षण पूर्ण पाहिजे, प्रॉपर पूर्ण पाहिजे, जो त्यांचा क्रायटेरिया आहे, जो दिलेला आहे तो पूर्ण पाहिजे, तर आणि तरच आपल्याला नोकरी भेटू शकते, नाही तर नाही भेटू शकत. आता चौथा टप्पा जो आहे ना, तो आहे 11वी ते 12वी. मग आता 11वी 12वीसाठी सुद्धा काय लागतं? बी एड लागतो, बी एड प्लस पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस तुम्ही टेट एक्झाम दिलेली पाहिजे. आता 11वी ते 12वीसाठी काय आहे? एकतर तुमचं बी एड पाहिजे, त्यातल्या त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. तुमचं बी एड पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, तुम्ही टेट एक्झाम दिलेली पाहिजे, तर आणि तरच तुम्ही 11वी ते 12वीसाठी पात्र ठरता आणि पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये तुम्ही सहभाग नोंदवू शकता. आता तुम्ही बी एड केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पण टेटची परीक्षाच दिली नाही, मग पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी का? बिलकुल करू नका.
करून काही उपयोग नाही आहे, कारण तुम्ही टेट एक्झाम दिली नाही आहे. टेट एक्झामचे मार्क्स महत्त्वाचे असतात, ते दिले नाही तर मग नोंदणी करून काय उपयोग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता जे जे उमेदवार आहेत 2017 परीक्षा दिलेली आहे टेटची, लक्षात घ्या, जे जे उमेदवार आहेत 2017 टेटची परीक्षा दिलेली आहेत पण आत्ताची परीक्षा दिली नाही, मग ते उमेदवार ह्या पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये सहभाग नोंदवू शकतात का? जे टेटला 2017 दिली होती ते मार्क ह्या टेटला व्हॅल्युएबल आहेत का, किंवा पवित्र पोर्टल नोंदणी करताना ते टाकला तर जमतात का? बिलकुल जमत नाहीत. ते मार्क फक्त त्या परीक्षेपुरते मर्यादित होते, ते मार्क इथं चलत नाहीत. इथं काय चलतं, आता तुम्ही 2022-23 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली आहे, फक्त आणि फक्त त्याच परीक्षेचे मार्क तुम्हाला ह्या पवित्र पोर्टलमध्ये नोंदवायचे आहेत. गेल्या वेळेचे नोंदवायचे नाही, गेल्या वेळेचे नोंदवले तर बाद होऊन जाचाल, एक गोष्ट लक्षात घ्या. मग 11वी ते 12वीसाठी काय आहे, बीएड पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आणि तुम्ही टेट एक्झाम दिलेली पाहिजे, तर आणि तरच तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी करा. आणि आता पवित्र पोर्टलला नोंदणी कशी करावी, प्रेफरन्स कशी येतात, त्याची गडबड करू नका. रिझल्ट लागल्यानंतर पवित्र पोर्टलवर नोटिफिकेशन येतं, त्यानंतर आपण फक्त अगोदर रजिस्ट्रेशन करायचं असतं, नाव, गाव, पत्ता, जे काय आपलं एज्युकेशन आहे ते सगळं टाकायचं असतं, मग लगेच प्रेफरन्स लगेच येत नसतो. एक गोष्ट लक्षात घ्या, नोंदणी केल्यानंतर लगेच प्रेफरन्स येत नसतो. तुमचं शिक्षण काय आहे, प्रॉपर शिक्षण काय झाले, कोणतं एज्युकेशन घेतलेलं आहे, कशामधून पास आहात, सगळं मॅटर करतं. ते पाहून नंतरच्या 1-2 आठवड्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स दिले जातात की एवढ्या अमुक शाळा आहेत, ह्या अमुक शाळेमध्ये तुम्हाला कोणत्या तरी किती शाळा निवडायच्या, त्या निवडा, ते सांगतात किती निवडायच्या, ते आपण निवडायचं. लगेच असं पवित्र पोर्टलवर नोंदणी केल्या गेल्या धडाधडा शाळा येत नसतात, एक गोष्ट लक्षात घ्या, त्याला वेळ लागतो. जरी पवित्र पोर्टल चालू झालं, त्याच्यावर नोंदणी करायला चालू झालं, अगोदर आपल्याला सगळी माहिती भरावी लागते, काय शिक्षण झाले, काय नाही, कुठली परीक्षा पास आहात, TET आहात किंवा नाही, BEd आहे का, सगळी एकदम विथ प्रूफ माहिती भरावी लागते. ती भरल्यानंतर प्रेफरन्स आपल्या माहिती लॉक केल्यानंतरच्या टप्प्यामध्ये जागा येतात, किंवा किती शाळेसाठी म्हणजे शाळा दिलेल्या असतात, त्या शाळेपैकी किती शाळा निवडायच्या ते सांगतात, तेवढ्या शाळा आपल्याला निवडाव्या लागतात. मग त्याच्यापैकी कुठल्या तरी शाळेसाठी इंटरव्ह्यूसाठी आपल्याला बोललं जातं, जर संस्था असेल तर इंटरव्ह्यूसाठी, आणि जर सरकारी असेल तर डायरेक्ट जॉईनिंग लेटर. हे पुढला टप्पा आहे. फक्त अगोदर ह्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणं काय गरजेचं आहे, पवित्र पोर्टल काय असतं, त्याच्यावर नोंदणी कोण करू शकतं, हे माहिती करून घेणं गरजेचं होतं. आता तुम्हाला कळालं असेल की पवित्र पोर्टलवर नोंदणी कोण करू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचा DEd, BEd, TET, CTET काही संबंध नाही आहे, त्यांनी नोंदणी करायची नसते. ज्यांचा DEd, BEd, TET, CTET आणि टेट एक्झामशी काही संबंध नाही आहे, त्यांनी बिलकुल ह्याच्यात नोंदणी करायची नाही. ज्यांनी DEd, BEd केलेलं आहे, CTET पेपर 1-2 पास आहेत, त्यांनीच ह्याच्यामध्ये नोंदणी करायची. आता कोण नोंदणी करायचं ते सगळं सांगितलेलं आहे. 1वी ते 5वीसाठी जे असतं ते त्यांचं DEd पूर्ण लागतं, त्यांचं CTET किंवा TET पेपर 1 पास असणं आवश्यक असतं, आणि त्यातल्या त्यात त्यांनी टेट एक्झाम दिलेली गरजेचं आहे, तर आणि तरच नोंदणी करू शकता. दुसरा मुद्दा आहे 6वी ते 8वीसाठी, मग ते DEd पाहिजेत, त्यातल्या त्यात त्यांचं ग्रॅज्युएशन पाहिजे, सॉरी तर ग्रॅज्युएशन राहिलं होतं आपलं, DEd प्लस ग्रॅज्युएशन, DEd प्लस ग्रॅज्युएशन, त्यातल्या त्यात CTET किंवा CTET आणि टेट एक्झाम दिलेली पाहिजे. ते उमेदवार फक्त इथं 6वी ते 8वीसाठी नोंदणी करू शकतात. मग एक गोष्ट लक्षात घ्या, आता तिथं पवित्र पोर्टलला नोंदणी करताना असे सेपरेट कॉलम नसतात, हां चला 1वी ते 5वीची या इकडं नोंदणी करायला, चला 6वी ते 8वीची या इकडं नोंदणी करायला, 9वी ते 12वीची इकडे या नोंदणी करायला, तसं काही नसतं. फक्त तुमची एक पेज असते, त्या पेजवर सगळी तुमची ओरिजिनल माहिती भरायची असते. तुमच्या एज्युकेशननुसार आपोआप प्रेफरन्स येतात, त्यामुळे काळजी करायची नाही, मी 6वी ते 8वीला पात्र आहे का, मी 1वी ते 5वीला पात्र आहे का, त्याची बिलकुल काळजी करू नका. ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. 6वी ते 8वीसाठी अपवाद आहे BEd, ते BEdवाले त्यांचं TET पास असणं गरजेचं आहे, DEd नसलं तरी चालतं, पण TET पेपर 2 पास असणं गरजेचं आहे, तर आणि तरच, आणि त्यातल्या त्यात टेट एक्झाम दिलेली असेल तर आपण तिथं नोंदणी करू शकतो. पुन्हा नंतर आहे 9वी ते 12वी साठी BEd पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे आणि टेट एक्झाम दिलेली पाहिजे, तर नोंदणी करू शकता, नाही तर नाही. 11वी ते 12वी BEd पास पाहिजे,
पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, टेट एक्झाम दिलेली पाहिजे, तर आणि तरच नोंदणी करू शकता, नाही तर नाही. मग आता नोंदणी कोण करू शकत नाही हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. ज्यांचा डी एड, बी एड, टी ई टी, सी टी ई टीशी काही संबंध नाही आहे त्यांनी नोंदणी बिलकुल करायची नाही आहे. ज्यांनी डी एड, बी एड केलेलं आहे, सी टी ई टी, टी ई टी किंवा पास आहेत त्यांनी आणि टेट एक्झाम दिलेली आहे त्यांनी नोंदणी करायची असते. कितवीसाठी, कायसाठी, तसला बिलकुल विचार करायचा नाही आहे. तुम्ही डी एड झाले, बी एड झाले, सी टी ई टी, एक दोन किंवा एक किंवा दोन पास आहेत, टेट एक्झाम दिलेली आहे, बिंदास नोंदणी करायचं. पण 2017 टेट एक्झाम दिलेली आहे आणि आत्ता दिलेली नाही आहे तर ह्याच्यामध्ये नोंदणी करायची का? बिलकुल नाही. हे सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. ही नोंदणी किंवा हे मार्क्स फक्त ह्याच परीक्षेसाठी आहेत, म्हणजे ह्याच पवित्र पोर्टल म्हणजे सेकंड टेट पुरते मर्यादित आहेत. 2017 मार्क इथं व्हॅलिड नाही आहेत ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि एज्युकेशनचा काय मॅटर असतो तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. आता हा व्हिडिओ बनवणं का गरजेचं होतं, कारण खूप जणांना प्रश्न पडलो होते की माझं शिक्षण अमुक झालेलं आहे, मी नोंदणी करू का, मी 6वी ते 8वीला पात्र आहे का, मी 1वी ते 5वीला पात्र आहे का, मग नोंदणी कशी करायची, 1वी ते 6वीची वेगळी असती का, 1वी ते 5वीची वेगळी असती. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. प्रत्येकाला थोडीशी कल्पना यायला पाहिजे की पवित्र पोर्टलवर काय असतं, कशी माहिती भरायची असते ते व्यवस्थित पाहू. पण नोंदणी कोण करू शकतं हे सुद्धा माहिती जाणून घेणं गरजेचं आहे, कारण कुठं सांगितलं नाही आहे की बाबा नोंदणी कोण करू शकतं, का करू शकत नाही हे सांगितलं नाही आहे. म्हणून हा सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आता टी ई टीचा रिझल्ट लागल्यानंतर ही प्रक्रिया चालू होईल, त्यावेळेस पण आपण एकदम व्यवस्थित व्हिडिओ टाकू की कशी माहिती भरायची, काय भरायची. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नोंदणी करताना सगळ्यांना सारखीच नोंदणी करावी लागते. तुमचं जे शिक्षण झालेलं आहे, तुम्ही जो पेपर पास आहात, सी टी ई टी किंवा टी ई टीचा, तीच माहिती भरायची असते. आणि तीच माहिती भरल्यानंतरच तुम्हाला तुमच्या एज्युकेशननुसारच तुम्हाला प्रेफरन्स येतात. तुम्ही आत्ता चुकवलं की जास्त डोक्याला टेन्शन देऊ नका. माहिती कशी भरायची, मग 6वी ते 8वीला वेगळी असते का, 1वी ते 5वीला वेगळी असते का, 9वी ते 10वी 12वीला वेगळी असते का, कशी असते? सगळ्यांसाठी एकच असतं. तुमचं शिक्षण जे झालेलं आहे ते शिक्षणाची संपूर्ण तिथं माहिती भरल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला काही दिवसानंतर प्रेफरन्स दिले जातात. तुमचं शिक्षण हे झालेलं आहे, त्यानुसार तुम्हाला तुमच्यासाठी फक्त एवढ्या शाळा आहेत, ह्या शाळेपैकी कुठल्या तरी शाळा निवडा, त्यानंतरच्या गोष्टी आहेत. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. उगाच नोंदणी केली म्हणून आपल्याला लगेच जागा येत नाहीत. शिक्षण काय झालं, कशी माहिती भरलेली आहे, शिक्षण योग्य आहे का, त्यानुसार शाळा भेटतात, त्या पुढल्या गोष्टी आहेत. पण अगोदर नोंदणी कोण करू शकतं ते पण जाणून घेणं महत्त्वाचं होतं, ते आता आपण आजच्या या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी अशी आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल. जर आणखीन काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. कारण हे जाणून घेणं खूप गरजेचं होतं, कारण खूप जणांचे प्रश्न होते, वेगवेगळे प्रश्न होते आणि खूप जणांचे कॉमन प्रश्न होते, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणीलासुद्धा व्हिडिओ हा शेअर करा. तर ठीक आहे, पुढल्या एका व्हिडिओमध्ये आपण एज्युकेशन काय मॅटर करते ते आपण एज्युकेशन संदर्भात पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू.